आणि आता उत्तर प्रदेशात आम्ही ऐवजी चौऱ्याहत्तर जागा जिंकू पण होऊ देणार नाही तुम्ही मला महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळवून लावू आणि पंचेचाळीसावी जागा बारामतीची असेल अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाआघाडीला लक्ष केलं पुणे येथील सभेत अमित शहा बोलत होते पुण्यातील गणेश क्रीडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पालकमंत्री गिरीश बापट तसेच आजी आणि माजी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अमित शहा म्हणाले की देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे हे कसले आहेत जर महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली अखिलेशला धुळ्याला बोलावले तर कोणी ऐकायला जाणार आहे का अशा शब्दात महाआघाडी मधील नेत्यांवर त्यांनी सडकून टीका केली मगर बंगाल ओरिसा केंदर बंगाल के अंदर हमारे कार्यकर्ता मर रहे हैं अस्सी से ज्यादा कार्यकर्ताओं की हत्या ये तृणमूल कांग्रेस के गुंडों ने करी और ये सिर्फ बंगाल के कार्यकर्ता का सवाल नहीं है मित्रों देश भर के कार्यकर्ताओं को मैं अपील करने आया हूं कि हिंसा का जवाब हिंसा से नहीं हो सकता हिंसा का जवाब उनको चुनाव में पटकर कर सत्ता में से दूर कर कर ही दिया जा सकता ममता दीदी बंगाल में हमें यात्रा नहीं निकालने देती सुप्रीम कोर्ट में सुप्रीम कोर्ट में हलफनामा दायर किया कि भाजपा की यात्रा निकलेगी तो लॉ एंड ऑर्डर का सवाल खड़ा हो जाएगा कल एक चैनल ने एक स्ट्रिंग ऑपरेशन किया उसमें उनके आईबी अफसर कहते थे कोई लॉ एंड ऑर्डर का प्रश्न नहीं था ममता दी डरी हुई है इसलिए हमने ऐसा रिपोर्ट बनाकर रखा एक चैनल पर स्ट्रिंग ऑपरेशन उपलब्ध है सुप्रीम कोर्ट में गलत हलफनामा दिया देश के गृह मंत्री प्रचार करने जाते हैं रात को एक बजे तक हेलीकॉप्टर उतरने, उतरने की परमिशन नहीं मिलती है उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जाते हैं हेलीकॉप्टर उतरने की परमिशन नहीं मिलती है मोदी जी सभा करने जाते हैं छोटा सा उनकी साइज ममता दीदी की जितनी सभा होती इतनी साइज का मैदान देते हैं बड़ा मैदान नहीं देते हैं शिवराज सिंह चौहान को सभा का ही परमिशन नहीं दिया मेरे हेलीकॉप्टर को न उतरने देने का निर्णय किया था मगर उनका लगा कि ये तो उतारेंगे ही तो एक घंटे पहले परमिशन दे दिया मगर ये सब करने से ममता दीदी आप बच नहीं पाओगी इस बार बंगाल के अंदर बंगाल की जनता ने तय किया है कि भारतीय जनता पार्टी को जिताना है नरेंद्र मोदी जी के साथ है। ओडिशा और बंगाल इसी वक्त जीतने वाले हैं और मैं महाराष्ट्र के कार्यकर्ताओं को कहने आया हूं मित्रों एक बार आप 45 सीट दे दो केरल के अंदर भी भारतीय जनता पार्टी का झंडा अगली बार फरता हुआ ये भारतीय जनता पार्टी के लिए इसके विस्तार के लिए इसकी विचारधारा के विस्तार के लिए बड़ा महत्वपूर्ण चुनाव है ये भारत के विकास के लिए भारत की सुरक्षा के लिए भारत के गौरव के लिए और विश्व में भारत को महासत्ता बनाने के लिए ये 19 का चुनाव बहुत महत्वपूर्ण तो चुनाव है, मित्रों, कई बार कार्यकर्ता मुझे बताता है कि हमने अपनी आइडियोलॉजी का मुद्दा छोड़ दिया मैं आपको सार्वजनिक रूप से भारतीय जनता पार्टी की ओर से बताना चाहता हूं कि अयोध्या में श्री राम मंदिर वहीं पर विरसून लो बाद में ताली बजाओ उसी जगह पर जल्द से जल्द और भव्य से भव्य बने इसके लिए भारतीय जनता पार्टी कटिबद्ध है वचनबद्ध है इसमें किसी को शंका रखने की जरूरत नहीं आज पुण्यात अमित शाह आणि मुख्यमंत्री फडवीस यांच्या उपस्थितित पार पडलेल्या भाजप च्या सभेबाबत माझे सहकारी सुनील वृत्तांकन केलेत बघाया आज पुण्यामध्ये सकाळी अमित शहा यांची एक सभा झाली होती या सभेसाठी अनेक राजकीय त्या ठिकाणी वक्तव्य झालेली आहेत ही सभा कवर करण्यासाठी माझे सहकारी आशिष त्या ठिकाणी होते आपण विचारूयात आशिषला आशिष काय वेगळे पण होतं आजच्या सभेमध्ये आजच्या सभेमध्ये काही गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवल्या त्या पहिली गोष्ट म्हणजे अशी की आजच्या सभेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह हवा होता तो उत्साह फार असा काही प्रकर्षाने जाणवला नाही एक दुसरी गोष्ट सकाळी जी सभा नऊ वाजता चालू होणार होती ती सभा थेट बारा वाजता चालू झाली अमित शहाजींना याला उशीर झाल्यामुळे सभा बारा वाजता चालू झाली बारा वाजता ती सभा चालू झाल्याच्यानंतर चा ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी लक्षात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात येते ती सुरक्षा व्यवस्था अमित शहाच्या त्या व्यासपीठावरती दिसली भारतीय जनता पार्टीच्या इतर कार्यक्रमांमध्ये बरेच स्थानिक कार्यकर्ते व्यासपीठावरती असतात नेत्यांचे सत्कार होतात परंतु अमित शहांना आज उशीर झाला किंवा काहीतरी भाजपच्या गोठ्यामध्ये अशी काहीतरी असं दिसलं वेगळेपण की समाधानी सभा आजची अशी दिसली नाही असं म्हणायला हरकत नाही अमित शहा यांना काळे झेंडे देखील काहींनी दाखवले एन एस एन एस यू आयचे जे कार्यकर्ते आहेत पुणे शहरातले त्यांनी अमित शहाना हिराबागेच्या चौकामध्ये अप्सर हॉटेलच्या जवळ वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचे निदर्शनं केलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे एकंदरीतच काय महत्त्वाचे मुद्दे होते आजच्या सभेत आजच्या सभेचे महत्त्वाचे मुद्दे हे होते की शक्ती केंद्र आणि बूथ प्रमुख यांना संघटित करणं विशेष त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती आजच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अमित शहाजी असतील किंवा रावसाहेब दानवेजी असतील ह्या तिघांच्याही तोंडून एक कॉमन वक्तव्य असं होतं की बारामतीची लोकसभा ही आम्ही घेणार आणि घेऊनच दाखवणार हे खूप प्रकर्षाने त्याच्यामध्ये दिसलं की बारामतीचं साम्राज्य हे भारतीय जनता पार्टीला आजच्या तारखेला पाहिजे आहे रावसाहेब दानवेने जेव्हा वक्तव्य केलं की आम्ही बेचाळीसच्या बेचाळीस जागा घेऊ त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बेचाळीस नाही आम्ही त्रेचाळीस जागा घेणार आणि दानवेसाहेब जी एक जागा आहे ती बारामतीची राहील आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद लावून आपला निवडणुकीचा प्रवास त्या ठिकाणून सुरू करणार आहे असं लक्षात आलं नक्की राजकीय गोटातील आणखीन एक महत्त्वाची घटना ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की काँग्रेसमुळे आघाडीची जी आहे ती चर्चा थांबलेली आहे मात्र आज ज्या वेळेला दिल्लीमध्ये अशोक चव्हाण साखळी म्हणालेत की आमच्यामुळे आघाडीची चर्चा जी आहे ती थांबलेली नाही आम्ही चार जागा प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहोत याचबद्दल अधिक जाणून घेऊयात मॅनेजिंग एडिटर मुनिरजी शेख आमच्यासोबत जोडले गेले सर काय सांगाल एकंद्र सर प्रकाश आंबेडकर किमान सात जागा मागतील आणि त्याखाली ते कॉम्प्रोमाइज करणार नाही अशी परिस्थिती एकंदरीत आहे कारण ओबीसीनाही दोन तीन जागा येण्याची त्यांची शक्यता आहे म्हणून किमान ते सात जागा मागतील आणि सहापर्यंत ते फायनल किती चारपर्यंत ते मान्य करणार नाही असं मला तरी वाटतंय म्हणजे सात जागा प्रकाश आंबेडकर आंबेडकरांना सात जागा हव्याच आहेत आणि ते मागतंच काँग्रेस देऊ शकतं का आपल्याला काय वाटतं काँग्रेस देणार नाही असं वाटतं पण एकंदरीत अजूनही वेळ आहे एकमेक थोडीशी तडजोड करतील आणि किमान ते सात जागा देतील असा एक आमचा प्रा माझा तरी अंदाज आहे एकंदरीतच सात जागा ज्या आहेत ते काँग्रेस देईल असं आपले मॅनेजिंग एडिटर यांनी सांगितलेलं आहे पाहूयात येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते